नमस्कार, नव्या जुन्या कलाकारांचा सुरेख मेळ। नवीनच लवकर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे, चला जाणून घेऊया याबद्दलच काही माहिती। तर मित्रांनो, या चित्रपटामध्ये सर्वच जुने कलाकार आहेत। यामध्ये सर्वप्रथम नाव आहे नयना आपटे, त्यानंतर सविता मालपेकर, शुभांगी गोखले ज्या प्रेमाची गोष्टमध्ये मुक्ताची आई आहेत, त्यानंतर यतीन कायकर, अभिजित चव्हाण, प्राजक्ता हडमघर, ओंकार भोजने, कमलेश सावंत, सुरेखा कुडचे या लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका आहेत। सोबत गार्गीदातार हा नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच हा चित्रपट 26 एप्रिलला आपल्या भेटीला येतोय। चित्रपटाचं नाव आहे लेक असावी तर अशी। तसेच या चित्रपटातून दिग्गजांचं एकत्र येणेही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे। यातील प्रत्येक कलाकाराची आपली एक खासियत आहे। विनोदी भूमिका ताकदीने नयना आपटे, अभिजित चव्हाण, प्राजक्ता हनमघर, ओंकार भोजने यांनी बजावली आहे। छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत अबाल वृद्धांना आपल्या अभिनयशैलीने मोहिनी घालण्याचं कसब सविता मालपेकर, शुभांगी गोखले या तीन कार्यकर यांच्याकडे आहे। त्यानंतर लेक असावी तर अशी या चित्रपटाकडून रसिकांच्या भरपूर अशा अपेक्षा आहेत। प्रेमाचा आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा लेक असावी तर अशी चित्रपट 26 एप्रिलला रसिकांच्या भेटीला येतोय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा व सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।